महिलांना आरक्षण देणाऱ्या विधेयकाला लोकसभेत दोन खासदार वगळता सर्वांनी आपला पाठिंबा दिला या विधेयकाला विरोध करणारे दोन खासदार होते असुद्दीन ओवीसी आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील या दोघांनीही महिला आरक्षणात मुस्लिम महिलांसाठी राखीव कोट्याची मागणी केली अशीच मागणी समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी देखील केली महिला आरक्षणावेळीच नाही तर मधून मधून मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी होतच असते दोन हजार चौदामध्ये काँग्रेसच्या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण दिलं होतं पण पुढे हे आरक्षण न्यायालयानं बेकायदेशीर ठरवलं त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की धर्मावर आधारित आरक्षण देणं कायद्यानं मान्य आहे का या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख साळके भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताच्या संविधान निर्मात्यांसमोर एक मोठा प्रश्न होता तो म्हणजे भारतातील जातीवाद मिटवण्याचा देशातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना समान अधिकार देण्यासाठी संविधान सभेला काही विशेष तरतुदी कराव्या लागणार होत्या यासाठीच भारतीय संविधानात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी अनुक्रमे पंधरा आणि साडे टक्के सा आरक्षण देण्यात आलं यासोबतच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी लोकसभा आणि विधानसभेमध्ये सुद्धा राखीव जागा ठेवण्यात आल्या हे आरक्षण जातीवर आधारित आहे ना की धर्मावर भारतात प्रत्येक धर्मात जातीवाद कमी अधिक प्रमाणात आहेच त्यामुळेच मुस्लिम धर्मातील मागासवर्गीयांना सुद्धा आरक्षण देण्याची मागणी त्यावेळी झाली होती जाती व्यवस्था इस्लामला मान्य नाही त्यामुळे मुस्लिमांना आरक्षण नको अशी भूमिका संविधान सभेत मौलाना आझाद यांच्यासह अनेक मुस्लिम नेत्यांनी घेतली होती त्यावेळी हिंदू धर्मातील मागास जातींना आरक्षण देण्यात आलं पुढील काही वर्षानंतर यात सुधारणा करून बौद्ध आणि शीख धर्मातील मागासवर्गीयांचा भारतामध्ये सर्वच धर्मात व्यवसाय आधारित जाती व्यवस्था आहे अशाच प्रकारची जाती व्यवस्था मुस्लिम धर्मात सुद्धा आहे असाच अहवाल एकोणीसशे पंचावन्न मध्ये काकासाहेब कालेलकर आयोगाने दिला हा भारतातील पहिला मागासवर्गीय आयोग होता यानंतर देशातील दुसरा मागासवर्गीय आयोग एकोणीसशे नव्वदला लागू करण्यात आला मंडल आयोगातील तरतुदीनुसार देशभरातील तीन हजार सातशे त्रेचाळीस जातींपैकी धर्मातील ब्याऐंशी मागासवर्गीय जातींचा समावेश हा ओबीसी मध्ये करण्यात आलेला आहे याचाच अर्थ भारतातील मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा जातीवाद आहे आणि यामुळेच मुस्लिम धर्मातील ब्याऐंशी जातींना ओबीसी कोट्यातील आरक्षणाचा लाभ मिळतो त्यामुळे मुस्लिमांना सरसकट आरक्षण देण्याचा प्रश्न उद्भवत नाही भारतीय संविधानात अशी कोणतीही तरतूद नाही तरीही राहून राहून मुस्लिमांना धर्माच्या आधारावर वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्षांनी केलेला आहे पण न्यायालयाने या आरक्षणाला नंतर रद्द केलं तरीही मतपेढीच्या राजकारणासाठी हे पक्ष मुस्लिमांना आरक्षण देण्याचा मुद्दा कायम चर्चेत ठेवत असतात त्यासाठी अल्पसंख्याकांचा विकास करण्यासाठी हे आरक्षण महत्वाचं आहे असा या पक्षाचा एकंदरीत सूर असतो काही राजकीय पक्षांच्या फसव्या प्रचारामुळे अल्पसंख्याक म्हणजेच मुस्लिम असं समीकरणच बनलंय मुळात मुस्लिम हा भारतातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे इंडोनेशियानंतर जगात सर्वाधिक मुस्लिम भारतात राहतात त्यामुळे संविधानिकरित्या मुस्लिम धर्माला अल्पसंख्यांक दर्जा मिळालेला असला तरी भारतात खरे अल्पसंख्याक बौद्ध जैन शीख पारसी आणि जीव आहेत भारतात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पंधरा कोटींच्या जवळपास लोकसंख्या आहे तर पारसी धर्माचा विचार केल्यास भारतात पारसी धर्मियांची संख्या फक्त सत्तावन्न हजार आहे यावरून आपल्याला खरे अल्पसंख्याक कोण आहेत हे लक्षात येईल भारतीय संविधानानुसार अल्पसंख्यांकांना वेगळे अधिकार देण्यात आले आहेत त्यामुळे वेगळं आरक्षण देणं हे पूर्णपणे घटनाबाह्य आहे तरीही भारतातील काही राजकीय पक्ष मतपेढीच्या राजकारणासाठी याचा उपयोग करतात तरी या आरक्षणाच्या मागणीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महा टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद